सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। उद्गव सरपंच ग्रामसेवकाचा मोठा भ्रष्टाचार, ऍडव्होकेट हिदायत नदाफ। उद्गव ग्रामपंचायत मध्ये 25/2/2020 ते 26/1/2023 मध्ये व प्रशासक काळामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे। या भ्रष्टाचाराची एक आणि एक कागद माझ्याजवळ आहे। या भ्रष्टाचाराबाबत गेल्या 1.5-2 वर्षापासून गटविकास अधिकारी, आयुक्त, हायकोर्ट पर्यंत दाद मागितली आहे, परंतु या मागणीचा अद्याप कोणताही छडा लागला नाही। याबाबत चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य ऍडव्होकेट हिदायत नदाफ व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सदस्य असे एकूण 9 सदस्यांनी केली आहे। पाहूया काय म्हणतात ते। हिदायत अहमद नदाफ, ग्रामपंचायत सदस्य उद्गाव, आणि माझ्यासोबत माझे 9 सहकारी ग्रामपंचायत सदस्य। दिनांक 26/1/2023 रोजी आम्ही उपोषणाला बसलो होतो। उपोषणाचा उद्देशच होता की 25/2/2020 ते 26/1/2023 या कालावधीमध्ये व प्रशासक कालावधीमध्ये जो काय भ्रष्टाचार, गैरकायदेशीर अनियमितता झालेली आहे आणि त्या भ्रष्टाचाराची, अनियमितीची, गैरकारभाराची चौकशी व्हावी म्हणून आम्ही वारंवार 1-1.5 वर्षापासून गट विकास अधिकाऱ्यापासून मान्य आयुक्त पुणे यांच्याकडे आणि त्यानंतर हायकोर्टपर्यंत आम्ही दाद मागितलेली आहे, परंतु त्या दादीचा अद्याप कोणत्याही प्रकारे छडा किंवा चौकशी झालेली नाही। आणि ह्या उद्गाव ग्रामपंचायतीमध्ये डिशेल त्रुटी, नापापू साहित्य, विद्युत साहित्य, साहित्य देणे, फर्निचर करणे, शाळांना साहित्य पुरवणे, प्रोटीन पुरवणे, संगणक पुरवणे, अशा अनेक विविध कामं झालेली आहेत। JCB ची कामं झालेली आहेत, मुरुम टाकण्याची कामं झालेली आहेत, लिकेज काढण्याची कामं झालेली आहेत। या सर्व एकंदरीत जे कारभार आहे त्या कारभारामध्ये मोठ्या प्रमाणात गैरवर झालेला आहे आणि सर्व डॉक्युमेंटरी पुरावा म्हणजे कागदोपत्री पुरावा मी संबंधित प्रशासनाला दाखवूनसुद्धा त्याची दखल अजिबात घेतली जात नाही। त्यांनी वारंवार आम्हाला चौकशी करतो, कारवाई करतो असं वचन दिलं जातं आहे। आता 2 वेळा तर त्यांनी आम्हाला विशेष लेखा परीक्षणाची नेमणूक केली आहे। विशेष लेखा परीक्षणाचे करून हे काम होणं शक्य आहे, कारण तुमच्या गावामध्ये जो दिसतंय प्रामाविषयी प्रथम दर्शनी दिसतंय तर ती मोठा घोटाळा दिसतोय आणि सर्वसामान्य विस्ताराधिकाऱ्यांच्याकडून करण्यासारखी परिस्थिती नाही आणि त्याला विशेष टीम बोलवून आम्ही त्याचं तपासणी करणार आहे असं सांगितलं गेलं आहे। आता कालच्या 26 जानेवारीचा सुद्धा ज्यावेळी उपोषण त्यांनी स्थगित करण्याची प्रशासनामार्फत जे व्हिडिओ कडवित केले आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या मागच्या ज्या तक्रारी आहेत त्याचा विशेष लेखा परीक्षणामार्फत चौकशी होण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो, त्याचा पाठपुरावा करतो आणि आत्ता ह्या दरम्यानच्या काळात जे काय आणि घोटाळे तुम्ही त्या नमूद केलेले आहेत त्यांची जे आहे चौकशी ते मी 20-21 दिवसात पूर्ण करतो आणि त्याची मी तुम्हाला ती चौकशी करून त्याची अहवाल देतो असं सांगितलेलं आहे। या दरम्यानच्या काळात आमची अशी खात्री झाली आहे कारण 3 वर्षापासून आम्ही एवढा पाठपुरावा केला आहे की एवढे कागदपत्र दिले आहेत, परंतु ते राजकीय दबावाखाली ते चौकशी होत नाही असं आमच्या नजरेस आलेलं आहे आणि अजून आता 2 वर्षातसुद्धा होईल अशी आशा आम्हाला वाटत नाही। आता प्राथमिक स्वरूपात कोणत्या संस्थेची चौकशी करतो म्हणून तुम्ही बीडीने पत्र दिले? आता आम्हाला जे प्राथमिक स्वरूपात 15 दिवसांची चौकशी करतो म्हणून सांगितले ते राजमाता जिजाऊ फाउंडेशन यांनी जे 16-18 लाख रुपयाच्या किमतीचे ठेके घेतलेले त्या ठेक्यांची चौकशी करून म्हणजे ज्या शाळेमध्ये त्यांनी ते मटेरियल पुरवठा केलाय त्या शाळेला जाऊन व्हिजिट देऊन व्हेरीफाय करून कागदपत्रांची व्हेरीफाय करून असा अहवाल देतो असं त्यांनी तोंडी आम्हाला सांगितलंय आणि तसं झालं तर तो अहवाल आम्ही मान्य करणार आहे कारण प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या वस्तूची पाहणी केल्याशिवाय त्या वस्तूची किंमत ठरणं करणार नाही आणि तशी मागणी आम्ही केलेली आहे। या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला अपेक्षा असं वाटायला लागली आम्ही आता नर्वस झालेलो आहोत। 1.5-2 वर्ष आम्ही आमच्या स्वखर्चानं
दीड-दोन वर्षे आम्ही स्वखर्चाने हे मागणी करत आहोत. कालचा आमचा निस्ता उपोषणाचा मंडप घालणे, डिजिटल करणे, 30,000 रुपये खर्च हे आम्ही स्वतः करून करतोय. आणि हे 30,000 रुपये नागरिकांचे पैसे जे वाया गेलेले आहेत उद्गावातल्या, ते वाचवण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करून करत असू प्रयत्न करणार आहे. पण त्याला यश येईल असं आम्हाला वाटायला झालेलं आहे, कारण लोक हे प्रशासन दाबायला लागलेलं आहे. आणि त्यासाठी म्हणून आम्ही आमच्या त्या निषेधात आम्ही काल 26 जानेवारी 2023 रोजी आमच्या 9 सदस्यांचा आम्ही राजीनामा दिलेला आहे. महानकरे न्यूज साठी ऋषिकेश बावचे, उदगाव.